महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 62वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज अमरावती शहरात शिवसैनिकांनी बाईक रॅली काढत त्यांना शुभेच्छा दिल्या. सकाळी 9 वाजता या बाईक रॅलीला राजपथ येथून सुरुवात करण्यात आली. शहराच्या राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक सह अन्य प्रमुख मार्गावरून ही बाईक रॅली फिरविण्यात आली. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या जय घोषानं शहर दुमदुमून गेलं होतं. सर्व शिवसैनिकांनी आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत असून शिवसेनेला अमरावतीमध्ये खिंडार पडणार नसल्याचे यावेळी सांगितले. आजच्या बाईक रॅलीमधून शिवसैनिकांनी सेनेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. या बाईक रॅलीचे सेनेचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त शेगाव वारीचं नियोजन केलेलं आहे. टू व्हीलरनी शेगावला इथून आम्ही निघणार आहोत. उद्धव साहेबांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी ही प्रार्थना करणार आहोत. गुरुमौली चरणी आणि जे गद्दार सोडून गेलेले आहे त्यांचा लवकरात लवकर सत्यानाश होईल ही पण प्रार्थना गजानन महाराजा चरणी करणार आहोत. आणि शिवसेना महिला आघाडी शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव साहेबांसोबतच आहे आणि राहणार आहे. आज सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मी संपूर्ण अमरावती शिवसेनेच्या वतीनं उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आम्ही सर्व शिवसैनिक हे उद्धव साहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांची प्रकृती उत्तम राहो आणि जे त्यांना अडचणीच्या काळात सोडून गेले अशा सर्व गद्दारांचा सत्यानाश हो, याच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक अमरावती साईनगर परिसरापासून तर शेगावपर्यंत संत गजानन महाराजच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक जाणार आहोत आणि मोटरसायकल वारीकरांनी जाणार आहोत आणि इथून तर शेगावपर्यंत अमरावती जिल्ह्यातील आणि बाहेर जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक आणि नागरिक या वारीत सहभागी होणार आहेत. आवाज टीव्हीसाठी महेंद्र सरदार, अमरावती.